किरीट सोम्यांनी जे आरोप केले ते काही देशाचे मुख्य न्यायमूर्ती झाले आहे का? ज्या पद्धतीने सिरियल किलर असतात, रेपिस्ट असतात, त्या पद्धतीनेच हे सिरियल कंप्लेंट झाले आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या नेत्यांवर दबाव आणला जाते असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला. पत्रकारांसोबत बोलताना ते बोलत होते की नागपूर आहे इथले उडान पूल, रेल्वे पूल, मेट्रोचे पूल, रेल्वे एअरपोर्ट दिसत आहे. भाजपाचे लोक काय भीक मागत आहे? ईडीचे अधिकारी फक्त आमचेच मागे लागले आहे म्हणे आमच्याकडे पैसे आहे. भाजपच्या नेत्यांकडे काहीच पैसे नाही तर ते काय भीक मागत आहे का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. ते या देशाचे काय मुख्य न्यायमूर्ती झाले? जसे सिरियल किलर असतात, सिरियल रेपिस्ट असतात, तसे सिरियल कंप्लेनंट काही लोक आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून त्यांच्यावर दबाव आणून पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमध्ये अशा प्रकारच्या कारवाया करायला भाग पाडलं जात आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांसंदर्भात. मी कालपासून नागपूरला आहे. मी पाहतोय नागपूरचे नवीन नवीन पूल, मेट्रोचे पूल, रेल्वे एअरपोर्ट. याच्या बाहेर कोणी मी विचार करत होतो की बी जे पीचे लोक काही मला प्रमुख भीक मागताना दिसत आहेत का? म्हणजे आम्ही फक्त ईडीच्या रडारवरती आहोत काय? आता आमच्याकडे म्हणे काय पैसे आहेत, अमुक आहेत, मग तुमच्याकडे काय आहे? तुम्ही काय भीक मागताय का? यांचे लोक सगळे या देशातले सगळे बिल्डर, उद्योगपती, हवालावाले, ब्लॅक मार्केटवाले हे यांचे देणगीदार आहेत. त्यांच्या पैशावरती यांचे पक्ष तरारलेले आहेत. त्यांच्या पक्षावरती हे सरकार आणतात आणि पाडतात. केंद्रीय तपास यंत्रणांना हे जर दिसत नसेल तर चष्म्याचा नंबर त्यांचा बदलावा लागेल. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.